समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2 सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे भेट दिली आहे. त्यानंतर स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. गोलवाडी येथे आयोजित समृद्धी महामार्ग आढावा बैठकीत त्यांचं स्वागत रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. तसेच यावेळी आमदार अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरणारे, संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते. या आढाव्याच्या वेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि L&T कंपनीच्या वतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण ठाकरे यांच्या समोर करण्यात आलं. यामध्ये समृद्धी महामार्गाचं पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 किमी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनीही यावेळी प्रकल्पाची सद्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाच्या संदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मांडले. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज 10 अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधानकारक व्यक्त करत हा प्रकल्प महाराष्ट्र दिनानिमित्त पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. शैलेंद्र खैरमोडे, MCN News वैजापूर.